विचार ऐका या राऊंड टेबलात तुमक सगळ्यांक येवकार. आज परत आमचे बरोबर आमचे तीन एडिटर्स असतात आणि आयचो विषय खूप इंटरेस्टिंग असा की हे सरकार ज्या दिसासावन सत्तेर आयले त्या दिसासावन ह्याच सरकारातल्यो फाटल्या टर्मातल्यो गजाली कश्यो चुकीच्यो आशिल्ल्यो, कश्यो बेकायदेशीर आशिल्ल्यो, कश्यो करप्शना भितर घुसपल्यात, कश्यो डिस्क्रिपन्सीज आशिल्ल्यो हाजेर हेच सरकार चर्चे करता. सो केन्ना केन्ना म्हाका किशोर दुबाव मारता की आमी जे करपाचे ते हे सरकारच करपाक लागला काय कितें काय म्हणून. पण आज आमचे बरोबर तीन मानेस्त आसात. हे चल्ला कितें हाजेर चर्चे करपा खातीर पयली आसात गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गांवकर. पांडुरंग वेलकम. दुसरे आसात गोवन वार्ता लायव्हाचे संपादक, तांकां आतांच तुमी पयले आसतले, किशोर नायक गांवकर. आनी तिसरे आसात म्हणजे आमच्या द गोवन एवरीडेचे संपादक जॉयल आफोन्सो. जॉयल वेलकम. सो किशोर कितें, कारण म्हाका तर मदीं मदीं डावट, म्हाकाच असो एक कॉम्प्लेक्स बी तयार जावपाक लागला. आमी हरशीं सरकाराची कितें कितें गजाली खोदून बिदून काडपाक जाय, हांगा हेच मंत्री फाटले मंत्र्यांची गजाली खणून काडटात. कितें चल्लें हें? ना, हो विशय कसो आहा जाणा तूं, की फ्रॉम 2017 आमी धरया, फ्रॉम 2017 गोंयच्या राजकारणांत एक नवीन ट्रेंड सुरू जालो. गव्हर्मेंट एका पार्टीचें, पूण जे घटक गव्हर्मेंटान आसात किंवा आसले ते एका पार्टीचे न्हू, ते वेगवेगळ्या पार्टीसून येयल्ले घटक तांकां सगळ्यांक एकठांय केलें आनी सरकार स्थापन केलें. आतां 2017च्या सरकारान विजय सरदेसाय आसा, रोहन खंवटे आसा, जे जेंच्यांनी भाजपाच्या विरोधान काम करून सरकार स्थापन केल्लें आनी ते सरकारान मंत्री जाले, तेंच्यांनी मंत्री म्हणून काम केलें. पूण मागीर जेन्ना मनोहर पर्रीकर गेले तेन्ना प्रमोद सावंत येयलो, प्रमोद सावंतान तांकां सरकारांतल्यान काडले, दुसऱ्यांक घेतले. आनी त्या वेळार PWD मंत्री ढवळीकर आसलो, ढवळीकराचो चार्ज हेणी घेतलो, पावसकरान घेतलो. पावसकराचो पयलो स्टेटमेंट की जी जी कामां जाल्या विदाऊट हे टेंडरींग ते सगळ्यांची आपूण चौकशी करतलो. आतां सरकार BJP चेच आसलें, बरोबर. सो हीच परंपरा आतांय सुरू जाल्या. TCP पयली विजय सरदेसाय कडेन आसले, मागीर ते बाबू कवळेकरा कडेन येयले, आयज TCP येयले विश्वजीत राणे कडेन. तिणी हेतुकूच पयलो डिसिजन घेतलो, ODP सगळे कॅन्सल केले. आतां ODP तयार कोण करता? ODP नोटिफिकेशनाचेर ज्या ऑफिसराचे सायने असतात तो ऑफिसर आपल्या पोझिशनाचेर थंयच आसा. पूण ODP कॅन्सल कित्याक, तर तेतून खुबश्यो गैर प्रकार जाला असो मंत्र्याचो आरोप. आतां मंत्र्याचो आरोप म्हणप आमी काय, मंत्र्यान आरोप आनी करप आसना, मंत्र्यान सांगप आसता हांगा गैरप्रकार झाला म्हणून. एक्झॅक्टली, एक विचित्र प्रकार. एज अ जर्नलिस्ट म्हणून म्हाका, आमी कशा जर्नलिझमान पत्रकार खंयचे तरी भ्रश्टाचाराची प्रकरणां काडटात, हांगा आतां सरकारी मंत्रीच काडपाक लागले आनी पत्रकार भिवपाक गेले आपल्याच सरकाराची, आपल्याच सरकाराची. सो असो एक विचित्र प्रकार झाला. सो आय डोंट नो हे प्रकार कितपत कशे चलतले, कसो फुडें हे सरकार कशे फुडें प्रोसीड करतले. गाडी फर्स्टाक पडला तेन्ना सामकं कळ्ळां की कितें जालें तें. जॉयल, वॉट इज दीस मिन्स एज अ जर्नलिस्ट समटायम्स आय थिंक एज किशोर रायटली मेन्शन्ड दॅट इट लुक्स लायक द मिनिस्टर्स आर डुईंग अवर जॉब. दे आर डिगिंग करप्शन केसीस आउट, डिस्क्रिपन्सीज आउट, अँड दीज आर इरेग्युलरिटीज. आय एम स्क्रॅपिंग दीस, आय एम सस्पेंडिंग दॅट. So what is happening with this government? Looks to be very suspicious the way the way ministers are moving ahead, you know, and digging their own past of the government. One cannot say, you know, whether it is politically motivated, if there is a, you know, personal interest there, but looks very, very suspicious. Because in the larger picture, when you see all these illegalities coming out, only the one person is targeted. And what about the others who have been instrumental in passing those, in signing, as Kishore has said, the signatures, the planners are the same, the officers are the same. So only one person has been targeted and arrest, everybody remains the same. So I mean, what is the purpose of this kind of an exercise where you are digging, choosing your target selectively? That is not a very healthy precedent, you know, in this kind of a setup. You know, probably, you know, if you are doing a review, then it should have been very transparent as it was promised. And it should have been out in the public domain. Okay, fine, these are the things and these are the people who are responsible. You cannot just say one person X and say that, okay, fine, he is the villain here. म्हाका दोन तीन गजाली याद जातात पांडुरंग. पहिली गजाल म्हणजे डेफिनेटली विश्वजीत राणेंच्या खात्याची. दुसरी गजाल जी आसा ती हांव पयर गोविंद गावडे कडेन एड ऑन करतालो. ताणें तर सारको स्पोर्ट्स डिपार्टमेंटाचे कितें जालां हाजो एक पाडोच वाचलो सारको. कितली तुगेली अंदाधुंदी चलिल्ली आनी हे सगळें.
परत स्पोर्ट्स डिपार्टमेंट ह्याच सरकारच्या फाटली टमावितर दुसरे मंत्र्याकडे आशिल्ले. म्हाका दिसता रोहन बाबूय खुबशा गजालींचेर उलयल्यात, ज्यो गजाली तुगे सारख्यो चलनाशिल्ल्यो पयलीं. एक कितें चल्लां? एक हांव ह्या गजालीं कडेन दोन हेतून पळयता. एक की फाटल्या टर्मांतले कांय जे मिनिस्टर आशिल्ले ते सामकेच निश्क्रीय आशिल्ले. उदाहरणांत क्रिडा मंत्री आशिल्लो बाबू आजगांवकर, ट्युरिझम त्याच्याच कडेन आशिल्ले. पी डब्ल्यू डी मिनिस्टर आशिल्लो पावसकर. पी डब्ल्यू डीक दोन लाख आशिल्ले, एक रोडाचे आनी एक वॉटर सप्लायाचे. तिसरे आतां ते आमी हेजे म्हटले की विश्वजीत राणे जे काडटा फॉरेस्टाचे आनी टी सी पीचे, तातूंत घोळ आमकां बाबू कवळेकारांचो घोळ घातला तो आतां क्लीन दिसपाक लागला. हो एक तरेन घोळ जो फाटल्या मंत्र्यांनी घातला तो निस्तारावपाचो प्रयत्न हे करतात. आनी ते मंत्री आतां ना, जांचेर आरोप जातात म्हणटा आमी मंत्री किंवा ते तिगूय जाण ना पिक्चरान, म्हणजे ते आमदारूय ना आतां. सो हे ही येतली एक गजाल. दुसरी गजाल जशी जयराणी म्हटला तशी की कितें एक डाऊटफूल हे आसा, कारण ज्यो गजाली प्रोसेस जावन सरकाराच्या प्रोसेस जावन एक म्हणजे आतां ओडीपी जर घेतलो जाल्यार ओडीपी करपाक एक 3 वर्सां लागता, 2 ते 3 वर्सां सारकी जाय पडटा. ह्यो सगळ्यो असल्यो ज्यो गजाली आसा ज्यो प्रोसेस जावन तयार जाल्ल्यो आसा त्यो परत डिमॉलिश करप, म्हणजे ते नाच स्क्रॅप करप आनी नव्यान करप. हातूंत म्हाका दिसता त्यो डिसिजन घेवच्या पयलीं सरकारान एक यंत्रणा तयार करपाक जाय आशिल्ली इन्क्वायरी करपाची की बाबा कितेंच खरेंच रॉंग जालां काय म्हणून. तुमकां 8 दिसांनूच कशें कळ्ळें की हें सगळें चुकीचें जालां म्हणून? सो आपल्याच सरकाराचेर, किशोरा म्हटलं अशें, आपल्याच सरकारांतल्या लोकांचेर डावट घेवप आनी आपल्याच 5 वर्सां सरकार जें आशिल्लें त्या 5 वर्सां जें सरकार तेतूंतले हे मंत्री मुख्यमंत्री आसत, हो राणे विश्वजीत राणे आसत, गोविंद गावडे आसत, हे सगळे फाटल्या टायमान मिनिस्टर आशिल्ले. आपल्याच 5 वर्सांच्या कारकिर्दीचेर आतां हे इन्क्वायरी बसोवपाक लागल्या, हे एक विरोधाभास म्हणजे विचित्र अशी दिसपाक लागलो म्हाका. विचित्र जाला परिस्थिती, विचित्र परिस्थिती आसा. पूण किशोर, ही जर परिस्थिती पयली आतां भितर राजकारण दिसता, आतां सुडाचें राजकारण काय कसलें राजकारण तें आमी उलोवया, बट हातूंतल्यान हे मंत्री कितें अचीव करपाक सोदता? ना, एक प्रमोद, एक गजाल कशी, जशें हांवें तुका बद्दल सांगलें की फ्रॉम 2017 ऑनवर्ड्स एक पॉलिटिकल स्ट्रक्चर आसा पळय ताका एक वेगळेंच वळण मेळ्ळां. म्हणजे पॉलिटिकल स्ट्रक्चर म्हणजे कितें, वन पार्टीचें जेन्ना सरकार आसता खंय तरी दुसऱ्या पार्टीचो सपोर्ट घेवचो पडटा. एक दोन आमदार सपोर्ट करता, 3 आमदार सपोर्ट करता, सो तांकां मंत्रीपद दिलें तो विशय सोंपलो. आतां अशी जाला परिस्थिती की बी जे पी जी मूळ बी जे पी आसा ती बी जे पी आसा खंय? ती फक्त उरली ऑर्गनायजेशनान. सरकारान जर तूं पळयशीत जाल्यार सगळे जे घटक दुसऱ्या पक्षासून येयल्या तेच बी जे पीन आसा. ते आमदार म्हणून बी जे पीच्या चिन्हाचेर निवडून येयले, पूण वैचारीक पातळीचेर ते बी जे पीचे खंयच ना, तांकां देणे घेणेच कांयच ना. म्हणजे जशी आतां फॉर एग्जाम्पल आतां नवें सरकार येयलें, प्रत्येक मंत्री आपल्या आदल्या मंत्र्याच्या विरोधान उलयतात, पूण ते आदलो मंत्री बी जे पीचोच आसलो आनी बी जे पीचेंच सरकार आसलें हो तो विसारता. ही जर ट्रेंड तो जर वैचारीक दृश्ट्या बी जे पीच्या किंवा त्या बांदणीसून जर येयलो जाल्यार तो तें उघडपणे ओपन पब्लिकली तो स्टेटमेंट करचो नासलो. हें कशें जालां आतां? आतां एक गजाल म्हाका दिसता की जर प्रत्येक मंत्री आतांचो जर फाटल्या मंत्र्याच्या सगळ्या वेव्हारांचे जर हें करता, निरीक्षण जर करता, जाल्यार अशें प्रत्येक मंत्र्यान करचें. आपल्या पयलींच्या मंत्र्यान कितें कितें गैरव्यवहार, एकूय खंयच्याच मंत्र्यान तूं जर पळयशीत, एका मंत्र्यान सुद्दां आपल्या फाटल्या मंत्र्यान ही गजाल बरी केली अँड आय वील टेक इट फॉरवर्ड असो खंयच ना. हेंनी वाट लायली तें कांय जावंकूच ना, 5 वर्सां क्रिडा खातें चलोकूच ना, टी सी पीन सगळो घोळ घालून. म्हणजे कितें हेचो अर्थ आमी आतां अशें म्हणप की फाटली कारकिर्द ही टोटल करप्ट रेजीम आसली काय म्हणून? नांव डॉक्टर प्रमोद सावंत एज अ चीफ मिनिस्टर, प्रमोद सावंत 2.0. हय, अशें आमी म्हणटा. व्हॉट इज द मिनींग ऑफ दॅट 2.0? हय, हें वेगळेंच दिसपाक लागलां. 2.0 हय, हें आतां वेगळेंच दिसपाक लागलां. आनी एज अ चीफ मिनिस्टर नांव ज्या पद्दतीन टी सी पी मिनिस्टरान ज्या पद्दतीन डिसिजनां घेतल्या तेचेर अजून मेरेन एज अ लिडर ऑफ द गव्हर्नमेंट चीफ मिनिस्टर हॅज नॉट मेड अ सिंगल स्टेटमेंट वेदर ही एग्रीज विथ दॅट डिसिजन ऑर ही डिड एग्री. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. जॉय, डू यू थिंक दॅट देर वी कॅन नाव क्लिअरली सी 2 पॉवर सेंटर्स इन दीस गव्हर्नमेंट? एटलिस्ट हाजे पयली जेन्ना प्रमोद सावंत 1.0 जेन्ना आशिल्लो तेन्ना एटलिस्ट आमकां हो इतलो घोळ दिसनाशिल्लो, बट इन दीस 2.0 इट इज एक्च्युली बिकमींग 2. इट लुक्स लायक देर आर 2 पॉवर सेंटर्स इन द गव्हर्नमेंट. डू यू फील सो? नाव लेट्स टॉक ओपनली. तुका दिसता की आज विश्वजीत राणे हो एक पॉवर सेंटर जाला आफ्टर दॅट इनिशियल टसल दॅट कोण बनेगा मुख्यमंत्री, आनी एक प्रमोद सावंत इज द चीफ मिनिस्टर. सो हें क्लियरली आतां ह्या इनिशियल दिसां भितर दिसपाक लागलां.
Absolutely. It was right from day one, from Pramod Sawant 2 came into existence, it was very clear that there were two power centers. You know, the very compromise of even portfolio has been distributed so unevenly and so surprisingly that, you know, you're creating one power center to pacify those kind of political powers. It was very clear that there were obviously two power centers. But apart from those two power centers, as Kishore has said, you know, it is BJP versus BJP all along. Like even in, you know, now the second Pramod Sawant 2 is reviewing decisions taken during Pramod Sawant 1's tenure. So it is turning out to be Pramod Sawant 2 versus Pramod Sawant 1. So I don't know where this is leading to, because obviously this minister who is coming now is either trying to dig up all that is this thing, and if that is the case, then it is not just the minister. I mean, it is also pointing towards a failure of the chief minister, Pramod Sawant 1. I mean, it is a clearly an indication that there is a failure there, because all these files, all these mega projects, all these projects had to be going through the CM. So obviously it's a very bad precedent that, you know, has been set now, and where every minister in this, literally every minister, like, you know, we have about 3 or 4 of them right now, digging up the failures of the Pramod Sawant 1 government, you know. बघा, एक लोकांक सांगू इच्छिता की आम्ही सुरुवातीसावून जी चर्चा करतात, लोकांना अशी दिसपाक लागलं की आमकां दुःख जाता म्हणून, की हे मंत्री फाटली भानगडी काढटा म्हणून. आमकां कसलेंच दुःख जायना, तुम्ही जाय तितल्यो फाटली भानगडी काढच्यो, आम्ही त्यो उमेदीन रिपोर्ट करतले. पण जेव्हा अशी जावपाक लागता तेव्हा आमकां प्रश्न पडटा हे कित्याक चलना. वी आर ओनली डिस्कसिंग वाय दिस इज हॅपनिंग, वॉट इज हॅपनिंग, वी आर ॲब्सोल्युटली हॅपी अँड कम्फर्टेबल. येस पांडुरंग, लोकांनी लक्षात दवरपाक जाय, आम्ही जे राऊंड टेबल करता, बाहेर लोक मेळटा आमकां, त्यांना सांगतात की तुम्ही उलयता ते बरे आसा रे, पण कोण दखल घेता? कारण कोणाक काय पडलेलं ना, म्हटलं सगळ्यांक मास हे चाललेले आसा, अशा तरेची विधानं करतात लोक. लोकांक कळपाक बरें की लोकांच्या दोळ्यांक उदक लावपाचे प्रकार चाललेले आसात. जर खरेंच जर कितें गैर घडलं आसत फाटल्या 5 वर्सांत, मनोहर पर्रिकराच्या मुख्यमंत्र्याच्या काळांत आणि प्रमोद सावंताच्या काळांत, जर 5 वर्सांच्या काळांत कितें चुकीचें घडलं आसत जाल्यार ताची इन्क्वायरी बसोवपाक जाय, आणि लोकांक खरें कितें घडलां, खरेंच कितें करप्शन जालां काय कितें, इरेग्युलरिटी जाल्या, इरेग्युलरिटी जाल्या कितें, तें सगळें हाडून लोकां मुखार दाखोवपाक जाय. बेश्टो अश्यो धमक्यो दिवन किंवा तूं म्हणटा अशें की दुसरो पावर हें तयार करप, एक केंद्र तयार करप. हांगा राज्यांत 3 पावर केंद्रां म्हाका दिसपाक लागल्या, एक आसा मुख्यमंत्री, एक आसा विश्वजीत राणे, आनी तिसरे बाजून आसात कांय मंत्री जे आपूण सुपर पावर जावपाक सोदतात फुडाराक, तेंकाय कोणाचें कांय पडलेलें ना. आनी ह्या सगळ्या हेतून मुख्यमंत्र्या कडेन कन्सल्टेशन जाता अशें म्हाका दिसना सद्याच्या परिस्थितीन. सो हे 3 तरेचे पावर पॉयंट तयार जाल्ले आसा गोंयांत. गव्हर्नमेंट हॅज टू बी अ कलेक्टीव डिसिजन. आणि मनोहर पर्रिकर किंवा भाजपाच्या काळांत जेन्ना भाजपाचेच लोक आसताले कॅडराचे, त्यांना असे जायनाशिल्ले. त्या खातीर एक डिसिप्लीन, एक प्रोटोकॉल असतो त्यांचं, की त्या प्रोटोकॉलान ते चलप. आता काँग्रेसीच्या काळात असे मंत्री झगडटाले, तेच आता झालं. आता हेच काँग्रेसच्याच काळातली रिपिटेशन. काँग्रेसीकरण बीजेपीचे म्हणतात मुखार गेला अशें केन्ना. काँग्रेसीच्या काळात एटलिस्ट तुगे मंत्री फाटली मंत्र्याचे तुगे भानगडी भायर काढून तुगेली बसनाशिल्ले. बरोबर, हांगा फाटली मंत्र्याचे भानगडी भायर. आणि एक प्रमोद, आणि एक गजाल आमकां पळोवपाक मेळटा की एट द एंड, म्हणजे प्रमोद सावंत 1-0 ह्या टायमार, एट द एंड प्रमोद सावंत ज्या पद्दतीन स्ट्रॉंग दिसतालो, की आता जर ताका परत सत्ता मेळत जाल्यार ही वील बी अ स्ट्रॉंगस्ट चीफ मिनिस्टर म्हणून, पूण सत्ता मेळ्ळी व्हेरी वेल. ही हॅज ब्रॉट 20 सीट्स फॉर द बीजेपी, बट द डे ही हॅज टेकन ओथ एज अ चीफ मिनिस्टर फॉर 2.0, आयज ती हे एन्थुझियझम किंवा तो स्ट्रॉंगनस त्याच्यान दिसना, कित्याक तोच म्हाका कळना. म्हणजे खंय तरी सरकारानूच एक असो मनीस आसा किंवा असो घटक आसा जो त्याच्या नेतृत्वाकूच चॅलेंज करता काय कितें, किंवा थंय कितें तरी तेंचे वैचारीक मतभेद आसात काय कितें, खंय तरी तो फुडें वचपाक सोदता वा ताका फाटी ओडपाक सोदतात काय कितें, किंवा चीफ मिनिस्टराकूच अडचणीन हाडपाचो प्रयत्न कोण करता काय कितें, अशे सगळे प्रश्न निर्माण जाल्या. आणि ह्या प्रश्नाची जाप ही सीएमांक दिवची पडटली, किंवा सीएमांक त्या पद्दतीन आतां हँडल करचें पडटलें. दीस इज जस्ट द बिगिनींग ऑफ ही सेकंड टेन्युअर, आणि सुरुवातीकूच जर असे जायत जाल्यार लोकांचो विश्वास बसचो ना. व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. सरकार स्थापन जाऊन एक 1.5 महिने पासून जाऊ ना, ह्या 1.5 महिन्याच्या काळात उलटा पालटा. वन थिंग वी कॅन से, ह्या सरकाराक हनीमून पिरियडच नाशिल्लो. दीस गव्हर्नमेंट तुगेले ह्या सरकाराचे लग्न झाले आणि नेक्स्ट डे सावन तुगे घोव बायलो झगडपाक लागली. देर वॉज नो हनीमून पिरियड फॉर दीस गव्हर्नमेंट. वॉट हॅपन्ड वॉज वेन प्रमोद सावंत टूक ओव्हर एज द सेकंड टाइम, देर वॉज अ वेव ऑफ एक्सपेक्टेशन ऑन हिम, लाइक नो दॅट ही विल बी मोर राइटफुली सो. राइटफुली सो, या
because it's a second mandate, correct, no? And people expected that he'll be very sharp, yeah, and in full command. Yes. Looks to be completely opposite. Absolutely. Because right now, looks like the way it is going, he has no control over what is happening. Complete control over. But ek gazal, Joel, there is one more interesting point in this. We'll come to this Michael Lobo episode. Yeah. It, you said this is BJP versus BJP. Yeah. So suddenly, the opposition is also coming from within BJP. Yes. Where is the Congress? Right now, it looks like Congress, either its MLAs have no clue what's happening. Yeah. They have gone absolutely silent. Yes. And the leader of opposition is submitting documents to the police station. Yes. Yeah. Congress is completely on the back foot because, you know, their key figure has been targeted. No, probably Congress is also confused, like yes, all of us sitting here. Yeah. They are also unable to understand what is happening. त्यांच्यावर त्यांना एफ आय आर फाईल झाली, त्यांना तरी बॉळ जातालो, काँग्रेसमध्ये एक बॉळ जातालो की हे सगळे पॉलिटिकल इथून चालला म्हणून. आता ऑपोजिशन लिटरेचर रजिस्टर झाली, एफ आय आर एक्झिट फॉर दिनेश रावत, सगळ्यांक दाबून हातून किती दिसतं. काँग्रेसही कन्फ्युज, काँग्रेसही कळत ना आम्ही विरोध विरोधक कसे दिसतात. आय ऑलवेज बिलीव्ह की टीसीपी डिपार्टमेंट जे असा, इट इज डायरेक्टली लिंक्ड विथ कन्वर्जन्स ऑफ द प्रॉपर्टीज आणि लँड कन्वर्जन्स ऑफ द. ही एक साधी झलक म्हणजे ऑपोजिशन लिडरचा विषय जो असा, म्हणजे आज त्याचे एफ आय आर झाली रजिस्टर, तो म्हणता की आपण ते भाजी लायता आणि ते ह्याचे म्हणणं की त्यांनी कन्वर्ट केला इंटू लँड फिलिंग केला. आता विषय कसा की बाकीचे कोण कित्याक उलयनात, एक गजल आमकां समजून जाऊंक जाय. येस, एक गजल आमकां समजूंक जाय की गोयचे 90% ऑफ द पॉलिटिशियन्स आर इन्वॉल्व इन लँड डिलिंग्स. दे हॅव डन देअर इलिगल कन्वर्जन्स ऑफ देअर प्रॉपर्टी, दे हॅव डन मिसयूज ऑफ देअर प्रॉपर्टी. आता हे सगळे करून कोण बाबडो त्या मायकलाच्या मदतीक वयतलो, तो गेलो रे गेलो की त्याचो दुसरो फोटो घेऊन आणि खंयचो ट्विट येत त्याचो नेम ना, त्याच्या खंयची त्यांनी खंयचो डोंगर कन्वर्ट केलेलो ट्विट येऊ शकता. सो हे सगळे भितर फसलेले आहात. लँड विषयाचेर जेन्ना खंयच्याच पॉलिटिशियनांक टार्गेट करता, त्याच्या मदतीक कोणूच येवपाचो ना, हे तू बरोवन घे, कोण येवचो ना मदतीक, कारण सगळ्यांचे हेतून गफल्यात. आता एक गजाल बरी कितें की ह्याच्या पयलीं जेन्ना रिजनल प्लॅनाचो बोवाळ जालो आणि व्हडलें आंदोलन जालें, त्या टायमार आमी सगळे विचार करताले किंवा सगळे जाण आरोप करताले की विश्वजीत राणे इज अ पर्सन हू इज इन टू लँड डिलिंग अँड हू हॅज ऑल, म्हणजे रिजनल प्लॅनान त्याचो इंटरेस्ट हा. आज तोच विश्वजीत टीसीपी मिनिस्टर झाला, ही इज टॉकिंग अबाउट टेकिंग कन्सल्टेशन ऑफ एडगर रिबेरो, ही इज टॉकिंग अबाउट अपोजिंग इलिगल, ह्या इलिगल लँड कन्वर्जन, ही इज टॉकिंग अबाउट इको सेन्सिटिव्ह झोन्स, ही इज टॉकिंग अबाउट सेव्हिंग गोवा. दिस इज समथिंग सरप्रायझिंग. सो हे कसे, जर तुम्ही म्हणता की विश्वजीत इज इन्वॉल्व इन ऑल दीस लँड डिलिंग, देन ही इज स्पीकिंग आणि नो बडी इज टॉकिंग अबाउट इट. सो आयज विश्वजीत राणेन चॅलेंज दिल्या सगळ्या एनजीओंक, सगळ्या एनवायरमेंटलिस्टांक की कम ऑन, आय एम देअर टू सेव्ह गोवा, लेट्स वर्क टुगेदर. विश्वजीत राणेची भाषणा आणि ही कर्तृपा पोहून मला दिसतं एव्हरीबडी इज सो स्टंट दॅट नोबडी एक्सपेक्टेड विश्वजीत राणे टू बिहेव लाईक दॅट. अँड विश्वजिताची एक टिपिकल इमेज असा प्रत्येकाच्या तकल्या भीतर, आणि ती विश्वजित प्रयत्न करता झाल्या काय ना खबर ना, बट मला दिसतं एव्हरीबडी इज टेकन अ बॅक बाय व्हॉट इज हॅपनिंग. देर इज नो ओपोजिशन पार्टी, बट देर इज ओपोजिशन. इट्स अ स्ट्रेंज थिंग, दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग विथ दीस गव्हर्नमेंट. जर प्रश्न किती आहे, प्रश्न हा की ज्यांना एक स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणता की फाटली स्पोर्ट्स मिनिस्टरनं वाट लागली, एक टुरिझम मिनिस्टर म्हणता की टुरिझमा भीतर सगळे वाट लागली, एक टीसीपी मिनिस्टर म्हणता की आपल्याच सर, आणि त्यो हे न्ही त्यो ओडीपीच न्ही त्यो, सो इट इज नॉट ओनली फाटलो टीसीपी मिनिस्टर, त्या पीडीएनचे चेअरमॅनही तातूंत भितर आयले, जे भारतीय जनता पक्षाचेच एमएलए आशिल्ले. सो इतली सगळे जाण चुकिल्ली जर म्हणटा, बीजेपीचो वोटर आज किती चित्त आसतलो. एव्हरीबडी हू वोटेड फॉर बीजेपी दे नीड टू बी कम बॅक टू पॉवर वेन दे आर लिसनिंग टू ऑल दीस. What did BJP's voter must be thinking today? That confidence will be shaken, no, completely. Mm. Because what happens, take the case like Kishore has said, ODP. Now when you say ODP, the government, like take the case of Margaon, case notified. In 2 years time, it is reopened. How does it happen, you tell me? Mm-hmm. Oh, ODP which is notified, closed and reopened in 2 years time during Babasan's
टेन्युअर अँड नाव इट इज बिंग सस्पेंडेड अँड रिव्ह्यूड. हे कसे जाता देर आर सो मार्गा ओडीपी वन ऑफ द मोस्ट यूज्ड अब्यूज्ड अँड मिसयूज्ड ओडीपीज. येस अँड अँड हाऊ डज इट हॅपन बिकॉज देर आर प्रॉपर्टीज देर आर लँड देर आर पीपल इन्वॉल्व्ड देर. आणि ह्या ज्या गजाली आसा प्रिझनल प्लान किंवा ओडीपीज ह्यो टेक्निकल लोक जाणा आशिल्ल्या लोकांकडल्यान तयार करून घेवप. हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आशिल्ले लोक जे लँड डिलिंग करतात आणि कितें ब्रोकरेज हातून असतात किंवा जे एजंट असतात हेच लोक त्या पिडीएचेर येतात हेच लोक टीसीपीचेर येतात आणि ते लोक तयार करतात. फुडलो जो कोण मनीस येतात त्याला कळटा फाटी फाटल्या फाटी कितें केलां लोकांनी तो ते स्क्रॅप करता. सो अशे तरेन गोंयाक रिजनल प्लानूय ना आणि शहरांची ओडीपीय ना. हांवें पयर हे चलतना म्हणलेलं डिबेट चलतना म्हणून की म्हाका हांवें की आम्ही रिजनल प्लॅन 2021 म्हणतात पण वी आर ऑलरेडी इन 2022. आयडियली आमचे रिजनल प्लॅन तयार जावपाची प्रक्रिया सुरू जावपाक जाय आशिल्ली 231 सांगले त्या दीस की इट लुक्स टू मी दॅट राईट नाव वी आर फंक्शनिंग ऑन रिजनल प्लॅन 16B म्हणून. I call this regional plan 16B. The decision taken by... This cannot be regional plan 2021. Yes. Where 2021 is over. 2031 is not yet prepared. So this is what we are having right now is RP 16B. 16B. Maka kina distana, the way TCP minister has taken decision, it is तो डिसिजन म्हणजे बारीक लोकां खातीर ओडीपी रिजनल प्लॅन हेचे महत्व खबर नसतले पण त्याचे लॉंग लास्टिंग परिणाम जावले अशा पद्धतीचा डिसिजन तो ओडीपीज कॅन्सल केले सस्पेंड केले. व्हॉट आय फील की द वे टीसीपी मिनिस्टर इज मुव्हिंग अहेड येस हिज इंटेन्शन इज क्लिअर सिंपल बिफोर वी गो टू अदर मॅटर विश्वजीत राणे किती सिद्ध करपाक पळयता. विश्वजीत राणे सिद्ध करपाक पळयता की ह्याच्या पहिली ज्यो गजाली झाल्यो त्यो गजाली गोयच्या हिताच्या दृष्टीन नसल्यो आणि आपण आज गोयच्या हिताच्या दृष्टीन काम करपाक सोदता आणि तू आम्ही जर आता टीका करीत म्हणजे त्याचो अर्थ असो जातलो की जो कोण बरं करू सोदता त्याका आम्ही टीका करता. ऑफकोर्स माका आता सांगचे असा की इफ ही सीज की देर आर फ्लॉज इन द ओडीपीज नाव ही हॅज टू ब्रिंग दॅट फ्लॉज ऑन रेकॉर्ड. व्हॉट वर द फ्लॉज इन दॅट ओडीपीज अँड वाय ही हॅज टू टेक डिसिजन टू सस्पेंड ओडीपीज. हे जेव्हा तो केस टू केस जेव्हा सिद्ध करतलो त्यांना सगळ्यांक पडतले की येस आणि आमकाय पडतले. आता कसे झालं सर सकट ओडीपी कॅन्सल किद्याक ओडीपी कॅन्सल कोण मनीस कन्वर्ट करपाक सोदता. विश्वजीत तू विश्वजीत झाले आता म्हणता शिलो आपण स्टार्ट केले म्हणून मायकलाची पहिली केस म्हणून येस केस टू केस करपाची. आता मायकलाची केस केली सी ऑपोजिशन बिंग ऑपोजिशन लिडर तो आरोप करतलोच की इट इज पॉलिटिकल वेंडेटा. नो नाव यस टू एक्सप्लेन किरे मायकलान रॉंग केला एफ आय आर झाली रजिस्टर म्हणजे प्रायमा फेसी मायकलान किरे तरी रॉंग केला ना जाल्यार एफ आय आर रजिस्टर जावची नसली. प्रायमा फेसी जर मायकलान किरे तरी व्हायोलेशन केला जाल्यार येस ही हॅज टू फेस दॅट लिगल हे. अशोच गजाली ज्यो बाकीच्यो घडल्या तितून कोण कोण पॉलिटिशियन इन्वॉल्व आहात तितून कोण कोण रियल इस्टेटवाले इन्वॉल्व आहात हे सगळे गजाली आयज गोंयकारां मुखार येवपाची गरज आसा. अँड इफ टी सी पी मिनिस्टर खरेच जर प्रामाणिक हे जाहीर करचे आणि हे जाहीर केल्या उपरांत जर त्याचेर एक्शन जाता केल्या मागीर सगळ्या गोंयकारांक कळटले की गोंयचे भले करपाक जो कोण सोदता त्याचे त्याका हे करपाक दिनात म्हणून. येस टू कम क्रिस्टल क्लिअर ऑन दिस. आउट ऑफ दिस वन मोर व्हेरी इंटरेस्टिंग थिंग देर आर मेनी गुड थिंग्स आर ऑल्सो हॅपनिंग आउट ऑफ दिस कॉन्फ्लिक्ट ऑर आउट ऑफ दिस पॉवर सेंटर गेम की रोहनान पयर ऑनलाईन हे गजाली लॉन्च केल्यो ऑनलाईन रजिस्ट्रेशनाची गजाली लॉन्च केल्यो. गोविंद गावडे इज हॅज प्रॅक्टिकली विजिटेड एव्हरी स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी अँड हॅज टेकन अ रिव्ह्यू की किती करपा जाय किती करपा जायना. विश्वजीत इज डुईंग वॉट विश्वजीत हॅज बीन डुईंग सिन्स ही गॉट दोज पोर्टफोलिओज. सो ह्यो गजाली बाबूश मनसरात संसदार गेलो थंय ताणें बसलो ही डिसायडेड की ही इवन इन रेव्हन्यू डिपार्टमेंट ही सेड डेट आपूण फास्ट ट्रॅक करता गजाली. सो देर आर मेनी गूड थिंग्स आर ऑल्सो हॅपनिंग. डू यू थिंक दीज गूड थिंग्स आर हॅपनिंग बिकॉज एव्हरी मिनिस्टर इज trying to prove now because of what is happening around them that I am also somebody. Yes. That, that the people should not forget me. Yes. Hi ek bhavana taji makar patlana sa yan dista ka kide. Absolutely. Right. Absolutely. When this government was formed everybody wanted attention. Everybody wanted people's attention. Ki oh bare kaam karta you know he is doing something good for the people. And all these people even Babush even Govind Gowde now much is expected from them to do something. You know, because in the past, you know, nothing much has happened, nothing spectacular and this wow kind of a thing, nothing has happened. Yeah, at least from 2017 yes. to 2022. Nothing has happened. Yes, it's been a long time for us. So people, I know this new set of ministers are trying their best to win that confidence of people. You know, whether you are creating a new infrastructure in sports,
whether Vishwajit is promising to, you know, revamp the entire land space. अजून विश्वास बसना कोणाचा? अजून विश्वास बसना उस्तार आता विश्वास बसो विश्वास बसो विश्वास किती बसो टू बी नोटेड जोएल आम्ही एक कितीतरी बरी चाललं म्हणता तरी चर्चा करता बरी चाललं बरं म्हणून विश्वजीत बीइंग टीसीपी मिनिस्टर टेकिंग दिस डिसिजन्स Babush being revenue minister is talking to give rights to tenants and munkar and that too within the time frame so this is ata meren tencho ata Babush Monserrat everybody knows Babush Monserrat is directly linked into land deals he is into construction business sagle regional plan bin takat lagta to aiz कुळ मुंडकरांना ज्यांना कोणाकडून शक्य जाऊ ना आणि येस ही कॅन डू इट ही कॅन डू इट बीइंग एज्युकेशन मिनिस्टर कोणाकडून विचार Babush Monserrat हो बेस्ट एज्युकेशन मिनिस्टर टीचरच मान्य करतात पण द अमाउंट ऑफ ट्रस्ट डेफिसिट ऑफ पीपल पीपल आर नॉट रेडी टू बिलीव्ह येस पीपल आर नॉट रेडी टू बिलीव्ह सो मच सो दॅट वी आर होल्डिंग दिस डिस्कशन हियर येस सो इट इज इट म्हणजे कसं की अरे ह्या मनशाक आम्ही इथले ती असं समजत आणि ह्या असं उलयता मध्ये हे किरे सो असे असे एक वातावरण तयार झालं की गोयकरांना कायच करणार किरे चाललं काय म्हणून काँग्रेसची कळणार सध्या किती चाललं काय पण काय कळणार किती चाललं ते पण परिस्थिती आहे पण इवन देन डिलिव्हरी स्टील रिमेन्स अ क्वेश्चन मार्क येस ऑफ कोर्स देयर इज नो डिलिव्हरीचा प्रश्न हा तो मागे दिसता फुडल्या सेशना भीतर एक्सपोज जावपा लागतो फुडल्या असेंब्ली सेशना भीतर बट पांढरा हे दिसना आता आम्ही काय बरी गजाली उलयलेलो आहे जे धक्कातंत्र जे सध्या चालू असा ते जर धक्कातंत्र सोडलंय तर आम्ही काय बरी गजाल उलयल्यो कित्या लागून हे चाललं ना बरी जगाला कित्या लागून चालले अशी विचारप चुकीचे बट ज्या तरेन आणि ज्या मुनीस ह्यो गजाली ह्यो गजाली करतात सो प्रश्न सुद्धा विचारतात कितली घुसपता पण आम्ही सध्या सो ह्यो ज्यो गजाली चालल्या हे किती की हांवूय कोण तरी असा म्हाकाय कितीतरी करपाचे असा म्हणजे अस्तित्व असा या मंत्रिमंडळा भितर हे दाखवपाचो हो खटाटोप काय किती बरी करात तुम्ही आम्ही कोण विरोध करणार ना माझे माझे ह्या हेजेर वेगळे मत असा की हांवें फाटले काही दिसांनी ऑब्झर्व केला की Babush Monserrat रेव्हेन्यू मिनिस्टर जायना पुढे त्यांनी स्टेटमेंट केलं की आपण मणकाराचे आणि हेजे केसीस जे असा त्यो एक स महिन्या भीतर हे करपास सोदता स्पेशली मामलेदार अपॉइंट करपास सोदता हय आणि निलेश काब्रालान सांगले की 24 वरां पाणी शक्य ना 5 ते 6 वरांच मेळटले सुदीन ढवळेकर सांगता की आमकां 120 मेगावॅट डेली वीज लाईट कमी पडटा कमी पडटा म्हणून प्रमोद सावंत म्हणतात की फाटल्या 3 वर्षांनी जे जे रोड सगळे झाले सगळ्याच्या इन्क्वायरी बसयात सामके विश्वजीत राणे म्हणतात जे ओडीपीज बी सगळे किती असले 16B 1700 प्रपोजल्स पास केली 16B जे तत्वाचेर आपल्या काय फिक्स म्हणजे रेग्युलराइज केली अराउंड 250 आणि बाकीची आशिली ती प्रपोज हंगामी तत्व पास केली ती सगळी होल्ड करता ओडीपी सगळं स्क्रॅप करता हे सगळे पहिल्यार दिसता की फाटल्या ह्याच्या काळातले जे लोक आशिले मंत्री आशिले ते सगळे मंत्री निष्क्रिय आणि लोकांनी त्यांकाय जा विचारपाक जाय तातून विजय सरदेसाय बाबू कवळेकर दीपक पावसकर बाबू आजगावकर हे सगळे लोक असतले हे त्यांकाय जा विचारपाक जाय त्यांच्यानी हेर खरं उलोवपाक जाय की ह्या लोकांनी फाटल्या 5 वर्षांत किती गोळ घातला तो आणि हा या सगळ्या हातून मागता का विश्वजीत राणेचे स्वागत करपाक जाय की बाबू कवळेकर आणि विजय सरदेसाय सारखे म्हणजे मनोहर पर्रीकरच्या काळातल्यान जे आशिल्लो त्या काळातले सगळी डिसिजन रॉंग म्हणून सांगता म्हणजे म्हाका दिसता की तो खरंच तो योग्य सारखो असतो अकस्मात एक First, they have to prove themselves. Yes. That's how Sangta. Now, Babush has also promised, within 100 days, he'll shift the casinos on coming field. So, after that, Sudhin Dhavlekar said that, you know, 24/7 water supply. Ramadan Sangla, the assembly ka ye meren, session ye meren, they sagle expose. Kai jau na? Ki aami sagra kata maako yaad ki ye sagle ni. Mujhe yada sargu sapla, but maki ek gazal maki samki kalta ato dilyan ki, akasmat mantri खरी उलोवपाक लागले सत्ययुग अवतरला जेन्ना जेन्ना तुका सुदीन ढवळेकर सांगतालो की 24 वरां उदक दिता म्हण आय डोंट थिंक एनी वन ऑफ अस बिलीव्ह दॅट ही वील गिव्ह अस 24 कोणाक लोकांक नाशिल्लो आमकांय नाशिल्लो आज जेन्ना निलेश काब्रालान सांगता 4 ते 5 ताज्या तर शक्य ना म्हणून विश्वास बसना अकस्मात मंत्री खरी उलोवपाला सत्ययुग अवतरला सत्ययुग बी म्हणणं म्हाका दिसता फाटली इलेक्शनान सगळ्यांक बरेच शिकयलं असतं प्रत्येकाची मार्जिन जर पहिली कोण कितले मतांनी जिंकला की लोकांचे राग काढतात काय म्हणणे एक दोन्ही असू शकता एक तर लोकांचे आपली स्वतःची मार्जिन पण लोकांचे राग काढतातही असत किंवा लोकांनी इतलं बरं धडो शिकयला की फुटींग उलयल्यावर कितले मतं पडतात ते कळलं असत असे असत फुटींग उलयल्यावर कितले मतं पडतात ते कळले असत पण हे नक्की कितें ताजेर आम्ही नदर धरून असतले आणि तुमचे मला अडत राहतले ही विश्लेषण अशीच चालू उरतली राऊंड टेबल्स अशीच चालू उरतली
आम्ही सध्या मात्शे कन्फ्यूज आहात चाललं कितक्या म्हणून, तुम्ही चढ कन्फ्यूज जायनाकात, जितली विस्कटावणी करपाक जाता तितलो करपाचो आम्ही प्रयत्न केला. सो जॉयल, पांडुरंग, किशोर, थँक्स अ लॉट फॉर जॉईनिंग मी ऑन दिस राऊंड टेबल. पवित्र प्रुडंट, नमस्कार.